जरा शांत मागे मागे आता कोणी बोलू नका। आता मध्ये कोणी बोलू नका। आपण इंडिव्हिज्युअल बाईट्स काय करणार नाही, एकच हे हा आधी प्रॉपर मराठी करू मग हिंदीमध्ये करू। हॅलो हां, मी नंतर बोलतो, प्रेस कॉन्फरन्स चालू आहे। बोलू नका, सांगितलं ना जरा थोडं। आता काही कोणावर अन्याय झाला तरी हा काय, तुम्ही शांत बसा, मागे कोणी बोलू नका प्लीज। हां, तो बाईक चालू आहे का? माईक तो हा चालू, हा चालू त्यांना त्यांना तुम्हाला माईक देऊ दे, त्यांना एक माईक देतील माईक। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते। आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभेच्या सदस्यांची वेगवेगळ्या वेळी गाठ घेतली आणि त्यानंतर राजभवनवर जाऊन त्यांनी शपथ घेतल्याचं निदर्शनाला आलं। जे आपण आम्ही बघितलं तेच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या कडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका थोड्या वेळापूर्वी स्पष्ट करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनं या सगळ्या घटनेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे। विधानसभेच्या सदस्यांनी, काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यतेशिवाय त्यांनी विरोधी पक्षाकडे जाऊन, सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि विधानसभेच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने मी आपणाला ठामपणाने सांगतो की विधिमंडळ काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातली काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुसंख्येने आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते तर फार मोठ्या संख्येने झालेल्या घटनेतनं व्यतीत होऊन या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर देत आहेत, झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत ही भूमिका जागोजागी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा व्यक्त करत आहेत। मला खात्री आहे की आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलवून घेण्यात आलं त्यांच्या कशावर सह्या घेतल्या अजून आम्हाला कळलेलं नाही, पण त्यातल्या बरेच सदस्य जे टी व्हीवर दिसत होते त्या कार्यक्रमात त्या सर्वांनी शरद पवार साहेबांना भेटून या संदर्भात आम्ही गोंधळलेलो होतो अशी भूमिका व्यक्त केलेली आहे। ते पवार साहेबांशी बोलले आहेत, काही आमदार माझ्याशी बोललेले आहेत आणि त्या सर्व आमदारांचं कन्फ्युजन आहे आणि त्यांना हे इम्प्रेशन होतं, पण आता पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे हे आता स्पष्ट झालेलं आहे की या आजच्या घेण्यात आलेल्या कृतीला
करण्यात आलेल्या कृतीला शरद पवार साहेबांचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना 5 तारखेला बुधवारी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जे फ्रंटलचे पदाधिकारी आहेत, तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राची जी कार्यकारिणी आहे, त्या सर्वांना 5 तारखेला दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी आणि महाराष्ट्र प्रांतिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यशवंतराव चव्हाण सेंटरला, YB चव्हाण सेंटरला बोलवलेलं आहे. आम्हाला माहिती आहे ही जागा अपुरी आहे, पण आम्हाला उपलब्ध असणारा हॉल हा आम्ही आता निश्चित केलेला आहे. YB चव्हाण सेंटरमध्ये 3-4 हॉल आहेत, प्लस चव्हाण सेंटरच्या आसपासची जागा, या सर्व ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्ते आलेले बसू शकतील अशी आमची धारणा आहे. आणि त्यामुळं चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीत आदरणीय पवारसाहेब स्वतः आपली भूमिका अधिक स्पष्टपणानं मांडतीलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निमित्ताने पुन्हा एकदा या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यात पवारसाहेबांना पाठिंबा सगळ्यांचाच आहे, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्रीकरण करण्याचं काम आमच्या बैठकीत पक्षाचा राज्यस्तरावरचा हा राज्यस्तरावरचे प्रतिनिधी, पक्षाचे जिल्हा स्तरावरचे सगळे प्रतिनिधी, जिल्हा, तालुका आणि राज्यस्तरावरचे सगळे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. 5 तारखेला तो सभा होणार आहे. आज या निमित्ताने सत्तेत असणाऱ्यांना मेजॉरिटी असताना पुन्हा आणखीन एक विरोधी पक्ष फोडण्याचं काम काही लोकांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे. एक शिवसेना पक्ष हा फोडण्याचं काम झालं, त्यातला लढा हा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे श्री चंद्रचूड अधिक 4 यांनी जो निवाडा दिलेला आहे तो निवाडा आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशी घटना पुन्हा घडेल असं वाटत नव्हतं, पण दुर्दैवाने सत्तेत बसणाऱ्या लोकांनी अशी पावलं टाकलेली आहेत आणि या संदर्भात आज जी घटना झाली त्यातनं महाराष्ट्रातला दुसराही एक राजकीय पक्ष फोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे. देशात 9 राज्यं आहेत की ज्यामध्ये विरोधी पक्षाला किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षांना पक्षफोडी करून त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करणं. मला खात्री आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने वेळोवेळी विश्वास दाखवलेला आहे. महाराष्ट्रातला सगळा युवक, महाराष्ट्रातल्या सगळी तमाम ज्यांना महाराष्ट्राचं भलं व्हावं, महाराष्ट्रात प्रगती यावी आणि महाराष्ट्रात असं फोडाफोडीचं राजकारण थांबावं आणि निवडून आलेल्यांना फोडण्यासाठी पडेल त्या पद्धतीने फोडाफोडी चालू आहे, हे सगळं राजकारण थांबलं पाहिजे या भूमिकेला, या विचारसरणीला ज्यांचा पाठिंबा आहे ते सर्व सक्षमपणाने महाराष्ट्रभर पवारसाहेबांच्या मागे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कारवाईच्या संबंधात अजून त्याच्यावर अभ्यास केलेला नाही, त्या बाबतीत योग्य ती आवश्यक ती पावलं ही यथा अवकाश आम्ही टाकू. मी असं समजतो की ज्या 9 सदस्यांनी शपथ घेतलेली आहे
पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनीच पलीकडं पाऊल टाकलेलं आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही, त्यांनी जर कशावर सह्या केलेल्या असतील तर त्यातले बरेचसे आमदार आज आमच्याशीही बोलत आहेत आणि त्यामुळं पवारसाहेबांच्याकडे जाऊन भेटत आहेत. मलाही दिवसभरात बऱ्याच आमदारांचे फोन आले म्हणून आपल्याला भेटायला जो वेळ लागला तो त्यामुळेच लागला. मागचे 2 तास बरेच आमदार आमच्याशी बोलले, त्यामुळं त्या सर्वांची नक्की भूमिका काय आहे हे स्पष्टपणाने आमच्या समोर आल्यावर त्या बाबतीतही आम्हाला विचार करावा लागेल. हो, काही आमदार तर म्हणतात की आम्ही तिथं गेलो, आम्हाला सह्या करायला सांगितल्या, आम्हाला काय कशावर सह्या करतो हेही दाखवण्यात आलं नाही. आम्हाला सह्या कराव्या लागल्या आणि त्यामुळं कशावर सह्या केल्या माहीत नाही असं म्हणणारे 2-3 आमदार मला भेटले. लोटस हा सिम्बॉल भारतीय जनता पक्षाचा आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात एक घटना केलेली होती अशी, आता ही दुसरी घटना केलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल थोड्याशा वेगळ्या भावना पुन्हा एकदा तयार झाल्यात. जे शिवसेना फोडल्यावर झालं त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी फोडताना देखील तशा पद्धतीची प्रतिक्रिया महाराष्ट्रातली जनता निश्चित व्यक्त करेल. नेहमी कोण एक करा ना, त्यांना विचारू दे, त्यांनी आधी सुरू केलेलं. ज्यावेळी शिवसेना फोडली त्यावेळी आरोप झाला होता की फोडक्यांचा आरोप झाला होता, यावेळी तसं काय आहे का तुमचा आरोप? असं आहे की माहिती मिळाल्याशिवाय आरोप करणं योग्य नाही, पण आम्हाला पुढच्या 2-3 दिवसात माहिती कळेल, त्यामुळं बेछूटपणाने बोलणं योग्य नाही. पण माझी माहिती अशी आहे की आश्वासनं बरीच दिलेली आहेत, नक्की आश्वासनं यथायोग्य मी तुम्हाला डिस्क्लोज करेन. आम्ही जेव्हा शिवसेना सोबत जाऊ शकतो तर भाजप सोबत जाण्यास काय अडचण आहे, त्यांनी स्पष्टपणे त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. नाही, अजित पवार काय म्हटले त्याला उत्तर देण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ राहील आणि तो शरद पवार साहेबांच्या मागे राहील हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे आणि पक्षाचा अध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहेत, आमचे अनिल देशमुख साहेब आहेत, आमच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत या ठिकाणी राखीताई जाधव, या ठिकाणी आमचे राष्ट्रीय प्रवक्ते इथं बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांनीच आणि महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे उमेदवार जे आमदार तिकडे गेल्यात टीव्हीवर दिसले त्या आणि काहींनी शपथ घेतली त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी देखील फोन करून या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि नाराजी व्यक्त केली. आमच्या तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल मागचा वाचला असेल तर सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण मी जितेंद्र आव्हाड यांना आमचा चीफ व्हीप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि तसं पत्र विधिमंडळाला विधिमंडळ कार्यालयात देण्याची व्यवस्था झालेली आहे. पाटील साहेब, पत्रकार परिषदेला असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारला पाठिंबा देतोय, पुढच्या निवडणुका विधानसभा लोकसभा आम्ही घड्याळ चिन्हावर लढतो. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पुन्हा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाही आहे. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या आदेशाचं किंवा आमच्या पक्षाच्या धोरणांचं उल्लंघन करून ज्यांनी पक्षा सरकारमध्ये शपथ घेतलेली आणि मंत्री झालेले आहेत त्यांना देखील आमच्या पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही.
मी काय वकील नाही आहे किंवा न्याय हे नाही, पण अभ्यास करून त्याच्यावर पुन्हा आपण भेटू शकतो. पण एक आहे की पक्षाचं धोरण या सरकारला पाठिंबा देण्याचं नसताना काही लोकांनी जाऊन शपथ घेतलेली आहे, त्यामुळं कायदेशीर काही अडचणी त्यांना आल्या, शेवटी ते आमचे सगळे सहकारी आहेत, पण कायदेशीर अडचणी आल्या तर त्याला त्यांना तोंड द्यावं लागेल. नाही, यापूर्वी काही 7-8 लोक ही भूमिका सतत मांडायचे, पण त्याला मान्यता कधीही सर्वोच्च नेत्यांनी आणि पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी दिलेली नव्हती. आता सगळ्यांचे पार्श्वभूमी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि तुम्हीच त्याच्यावर ठरवलं पाहिजे. मला निरोप त्याच्या तो विषय वेगळा आहे, तो मी डील करेन त्यावेळी स्वतंत्र बसून. मी तुम्हाला ह्या सपशिलात माहिती देईन की कोणाला सध्या बोलवलं जातं ईडीमध्ये, त्यांना काय दबाव आणला जातो आहे, त्यांना काय सांगितलं जातं आहे, ह्याच्यावर नंतर मी भाष्य करेन. आज मूळ विषय जो आहे तो महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, अनेक नेते, अनेक जिल्ह्याचे सगळेच हे ताकदीनं शरद पवार साहेबांच्या मागं आहेत, आणि आमचा विश्वास आहे जेव्हा जेव्हा अशी संकटे येतात तेव्हा तेव्हा शरद पवार साहेब प्रचंड मोठ्या ताकदीनं बाहेर पडतात. आणि शरद पवार साहेब उद्याच सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत, आणि ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यांनी महाराष्ट्राचा स्थापनेचा अमृत कलश आणला, त्यांच्या समाधीचं दर्शन करताना या महाराष्ट्राचं राजकारण हे बेरजेचं असलं पाहिजे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब पददलितांना न्याय देण्याचं काम झालं पाहिजे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक माणूस सुरक्षित राहिला पाहिजे आणि महाराष्ट्राने चौफेर विकास केला पाहिजे. ही भूमिका ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला सांगितली स्थापनेपासून, त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पवार साहेब जात आहेत, आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण अधिक ताकदीनं, पुरोगामी चळवळीचं राजकारण अधिक ताकदीनं महाराष्ट्रात टिकवण्याचं काम शरद पवार साहेब करत आहेत, आणि ते उद्या तिथं जात आहेत, याला विशेष महत्त्व आहे असं मला वाटतं. नाही, 2 मिनिटं असं करत जाऊ नका. त्यांच्या तुम्हाला इकडं सगळ्यांचं झालं, आता तिकडचं थोडे तिकडेही लढणारे आहेत ना काही. नाही, आता कसं आहे की संख्या बरीच आमच्याबरोबर आलेली आहे, आता तुम्ही आम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आता राज्य चालणार नाही, आता आमच्या मनाने चालेल असं आता भारतीय जनता पक्ष त्यांना सांगायला लागेल. मधल्या काळात एकनाथ शिंदे हे प्रचंड जोरात चाललेले होते आणि ते कुणाचं फारसं ऐकून घेत नव्हते. ठाणे जिल्ह्यात तर कुणाचीच अपॉइंटमेंट ते मान्य करत नव्हते.
आणि त्यामुळं काही लोकांना प्रचंड राग एकनाथ शिंदेंचा असावा आणि त्यामुळं त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी आता एकनाथ शिंदेंनी जाताना काय सांगितलं, शिवसेनेतून तिकडे जाताना अनेक आमदारांनी काय सांगितलं, तर अजित पवार अर्थमंत्री होते आणि त्यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय झाला आणि म्हणून आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. आता हेच सगळे तिकडे गेले असतील तर मग त्यांना परत जायला एक संधी आहे. आज अजित पवार यांच्या निवेदनातनं आमच्या लक्षात आलं की त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तो खरं पक्षाला कळवला असता तर योग्य झालं असतं, पण त्यांनी तिकडं पाठवलेलं असेल तर एलओपी पदाची जी जागा आहे ती रिक्त आहे. आमच्या सगळ्यात जास्त संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून मी जितेंद्र आव्हाड यांना आदरणीय पवार साहेबांच्या मान्यतेने नेमून त्या ठिकाणी एलओपी म्हणून आमच्या विधी पक्षाच्या वतीने नेमलेलं आहे. दोन मिनटं हा शेवटचा प्रश्न करू आणि मग करू हिंदी. पाटील साहेब, तुम्ही असं म्हणालात पक्षाचे आमदार त्यावेळेस गोंधळलेल्या अवस्थेत होते, पण ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते पूर्ण शुद्धीत होते, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास वेळ घेतला जातो आहे, त्यामुळे तुमचे जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष मित्र पक्ष आहेत तेही संभ्रमावस्थेत आहेत की कारवाईसाठी एवढा वेळ का घेतला जातो. अहो, वेळ म्हणजे आता दुपारी किती वाजता शपथविधी झाला? 2:30, 3:30. आता 2:30, 3:00 काहीतरी झाला शपथविधी. आता शपथविधी झाल्यानंतर या घटना आज होतील असं काही गृहित धरलेलं नाही कुणी. आता कळलेलं आहे की कुणी कुणी पक्षाच्या निर्णयाचं उल्लंघन केलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही काय यापूर्वी असं होणार आहे असं गृहित धरून अभ्यास करून ठेवलेला नाही. त्याच्या बाबतीत योग्य ते सल्ले विचारविने पक्षाच्या स्तरावर करून आम्हाला लवकरात लवकर योग्य ती पावलं आम्ही टाकू. हिंदी महाविकास. 2 मिनिटं एक सगळ्यांना क्लॅरिफाय करतो. वर्ष सव्वा वर्ष राहिले विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला आणि त्यामुळं आता ही विधानसभा वर्ष 1.5 वर्षानं भंग होणार आहे आणि नव्या निवडणुका लागणार आहे. निवडणुकीत आमदार कसे निवडून येतात? लोकांच्या पाठिंब्याने निवडून येतात. पवार साहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये हे सांगितलेलं आहे की 5 राहिले तरी पुन्हा त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला. आज महाराष्ट्रातलं सेंटिमेंट काय? महाराष्ट्रात शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर राहण्याची भूमिका महाराष्ट्राची आहे आणि त्यामुळं या निवडणुका झाल्यानंतर आज जे तुम्हाला निवडून आलेले विधिमंडळात दिसत आहेत ते चित्र बदलतं, दर 5 वर्षांनी बदलतं. तसं त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद किती मोठ्या ताकदीनं आज महाराष्ट्रात यशस्वी झाली आहे हे तुम्हाला त्या दिवशी नक्की कळेल. आज जो घटनाक्रम हुआ है वो देखने के बाद ऐसे लगता है कि हमारे पार्टी के कुछ नेता MLA उन्होंने सरकार में जाके शपथ ग्रहण किया है और वो मंत्री हो चुके हैं. ये हमारे राष्ट्रवादी कांग्रेस की नीति नहीं थी, हमारा धोरण ये नहीं था. हमारी पॉलिसी महाविकास आघाड़ी के साथ रहने की थी. महाराष्ट्र में कांग्रेस, उद्धव ठाकरे जी की कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस का जो गठबंधन है महागठबंधन, उसमें रहने की हमारी राष्ट्रवादी की नीति है. और इसको छोड़ के जो लोग गए हैं उन्होंने पार्टी के निर्णय के खिलाफ निर्णय लिया है. उन्होंने पार्टी की जो सीमा रेखा है उसका उल्लंघन उन्होंने किया है.